रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। पाऊले चालती पंढरीची वाट, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आता बरड ते नातेपुते या मार्गावरती आहे। पंढरपूरच्या वारीला महाराष्ट्रातीलच नव्हे तर परराज्यातील देखील भाविक येत असतात। अशीच एक भाविक जोडी आपल्या सोबत आहे, गेली 4 वर्षापासून हे वारी करतात। ही जोडी जी आहे, वारकरी जोडी, तेलंगणा मधून आलेली आहेत। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। आमची मातृभाषा मराठी, आम्ही तेलुगू तेलंगणात राहतो म्हणून आम्हाला तेलुगू येते, पण भजन भरपूर वारकरी येतात, भरपूर लाखो वारकरी येतात। आदिलाबाद जिल्ह्यामधून, आदिलाबाद डिस्ट्रिक्टमधून भरपूर वारकरी येतात। आदिलाबाद नसून निजामबाद जिल्ह्यातून पण येतात। काय नाही, या जन्मात येऊन आपल्याला जोडीना आहे, ते आपल्याला वारी करायची होती मनात आपल्या, आपल्याला घडली, 4 वर्ष झाले आम्ही करत आहोत। रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। अशा प्रकारे पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील, तसेच परदेशातून देखील भाविक हे विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात। आता आपण ही तेलंगणाची जोडी पाहिली, भाविक जोडी पाहिली। गेल्या 4 वर्षापासून हे संत ज्ञानेश्वर महाराज वारी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, नाते पुते।